आजची पत्रकार परिषद जर आपण बघितली, नक्की ते काय बोलत होते, कुठल्या विषयावर बोलत होते, कुठल्या संदर्भात बोलत होते, मला वाटतं तुम्हाला तरी कळलं असेल, मला वाटत नाही. मुळात यांनी तो करार त्या कंपनीचा सप्टेंबर 2021 मध्ये झाला असं कळतंय. त्यावेळी कोण मुख्यमंत्री होते, त्यावेळी उद्योगमंत्री कोण होते, उद्योगमंत्री तर त्यावेळी बिझी होते मुलाचे आणि मुलाचे व्यवहार पुढे कंटिन्यू करण्यामध्ये. परंतु त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांनी एखादं पत्र लिहिलंय, उद्योगमंत्र्यांनी एखादं पत्र लिहिलंय, दाखवा ना तुम्ही. केवळ बेरोजगार तरुणांची सहानुभूती घ्यायची, हे सरकार चांगलं काम करतंय त्याच्यावर टीका टिप्पणी करायची, त्यासाठी सगळे अशा प्रकारचे आरोप करायचे, अर्थहीन आरोप करायचे. याच्यामागचं कारण काय? तुम्ही कितीही आरोप केले तरी महाराष्ट्रातील नागरिक हे दुधखोळे नाही आहेत. आपल्याला जमलं नाही, आपण त्यावेळी काम करायचं सोडून उद्योजकांच्या घराच्या बाहेर बॉम्ब पेरण्यापर्यंत, बॉम्बस्फोटाच्या गाड्या ठेवण्यापर्यंत, बॉम्ब असलेल्या गाड्या ठेवण्याचं काम करत होतात. आपले मंत्री होते त्यात, आपले अधिकारी त्यात होते. एक मंत्री त्याच्यामध्ये आतमध्ये गेलाय, आपला पाठिंबा असल्याशिवाय ही सर्व मंडळी करत होती का? काय तुम्ही आदर्श ठेवलाय?